चाहिए तुमको पहले ही पता है। ओके साहेब, मजा ला दिया तुमने, बोल बर बेटा एखाद पोरीन राव नाला का जाळतात, तिच्या माईन तिले सांगा इकडे पाठवा, एखाद बहीन सांगा का जाळतात, आणि ये बेटा समोर मी पुस्तक देतो तुम्हाला, बोला ना लवकर। अरे बोलता काय? अरे एखाद्या मुलीनं बोलला ना, कारण त्यानं काय केलं होतं, बरोबर आहे ना? मग घेणं हेच बरोबर आहे ना उत्तर। सीता मातेले पळवून नेलं होतं, घ्या ना एखाद्या पुरीनं पुस्तक। ये बेटा इकडे ये, ताई ये ये, तू हात वर करणार ये ना, बर ये बेटा ये घे ताई माईक, तुझं काय नाव? माईक जवळ घे, थोडी समोर ये ना बेटा, अशी माईक जवळ घे। अच्छा रांगोळी आहे काय? बरं, कोण्या वर्गात ताई तू? बारावी। थोडा माईक जवळ घे। सुमित्रा ना, किती बहीण भाऊ आहात तुम्ही बेटा? पाच जणी बहीण, पाच मुली, मग दोन बहिणी तीन भाऊ, पाच जण। मले सांग सुमित्रा, रावणाला का जाळतात? कारण त्यानं सीतेला, तू घाबरू नको बिंदास, लांब श्वास घे, सीतेला पळ, बोल ना बेटा काय केलं होतं, पळवून नेलं होतं, माईक मध्ये बोल, माईक जवळ घे, तू घाबरू नको। तुझे भाऊ दिसत नाही काय? मी सावगा तुले, तुझे भाऊ दिसत नाही काय? मग सांग बा, मग मले सांग सुमित्रा, रावणानं सीता मातेले पळवून नेलं होतं, बरोबर आहे? पळवून नेलं होतं म्हणून त्याला जाळतात, तू बोल ना बेटा, म्हणून त्याला जाळतात। तू माझ्यासोबत बोल, लोकांच्याकडे पाहू नको, टेन्शन घेऊ नको, आपण बहीण भाऊ दोघच जण गोष्टी करू, कीर्तन राहू त्या जाग्या। रावणानं सीता मातेले पळवून नेलं म्हणून रावणाले माईक मध्ये बोल, म्हणून रावणाला जाळतात। मग रावणाला जाळतात हे चुकीचं करतात काय? तू बोलत जा ना बेटा, फटाफट बोलत जाय, रावणाला जाळतात म्हणजे चुकीचं करतात काय? नाही। औरत पर गैर आंख उठाकर देखने वाले की यही सजा होनी चाहिए, त्याला जाळलंच पाहिजे, त्याला जाळलंच पाहिजे। मग रावणाला जाळतात काही चुकीचं करतात काय? नाही। मग मला सांग, सीता मातेला रावणानं परवाच्या दिवशी पळून नेलं होतं काय? परवाच्या दिवशी नेलं होतं काय? या घटनेला 8 दिवस झाले असतील, नाही 1 महिन्याच्या अगोदर। तुमचा थोडा बाकीच्या इथं इथं सारे इथं जन्म व्हायचा होता, कोणी आहे काय सुबह इथला घटनाकार की मेरे सामने लेके गए, ऐसा है क्या बेटा कोई? तेरे को हिंदी समझ में आती क्या? मेरे को बोलने में दिक्कत आती, इसलिए तू जितना बोलता भाई उतना समझ ले तू। रावण ने सीता माता को भगा के ले गया, तो इस घटना को कितने सालों बीत गए, सालों पुरानी बात है बेटा, खूब वर्ष झाले, युग गेलो, युग सत्ययुग, हे कलियुग, सत्ययुगातली घटना, तरी रावणाला आजही जाळतात, मग काही चुकीचं आहे काय? नाही, जाळलंच पाहिजे, जाळलंच पाहिजे। पण 12व्या वर्गात आहे तू सुमित्रा, काय व्हायचंय तुले मोठं झाल्यावर? शिक्षण पूर्ण करून काय बनायचं आहे तुले? पोलीस, काळ्या बाजूला तिच्यासाठी। आपल्या गावात 3 पोलीसवाले मंडळी आहेत आणि 2 जण मिलिटरीत आहेत, मला आनंद वाटला, त्याच्या परिवारासाठी टाळ्या वाजवा एकदा। 2 लेडीज मध्ये आहेत ना, 2 लेडीज आहेत पोलीस, आनंद वाटला बेटा। सुमित्रा मले सांग, तू आता तुले पोलीस बनायचं आहे बरोबर? रावणाने सीता मातेला फक्त पळवून नेलं, तिच्या अंगाला धक्का लावला काय? तिच्या चारित्र्यावर शिंदोळे उडवले काय? तिच्या चारित्र्याला डाग लावला काय? तरी रावणाला जाळतात, आणि जाळलंच पाहिजे, आम्हाला जाळलंच पाहिजे। हे प्रत्येक कीर्तनात एक वाक्य, आपलं कीर्तन जरा उलट आहे थोडं,
केले अवघड जाती. मी प्रत्येक कीर्तनात एक वाक्य सांगतो की रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती. वाक्य नीट ऐका बरोबर. पुन्हा बेटा जरा गौर से. रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती. पण जशी सीता माता पवित्र गेली तशीच सीता माता पवित्र परत आली ही रावणाची मर्यादा होती. खराब नव्हतं बेटा रावण. रावण खराब नव्हता. मग रावणाला जर या चुकीसाठी आजही जाळत असतील महिला मंडळ, रावणाला जर आजही या चुकीसाठी जाळत असतील की त्यानं सीता मातेला पळवून नेलं होतं, तर याच देशात 11 बलात्कार करणारे निर्दोष सोडले गेले. जास्त डिटेल मध्ये घुसायला नका, लोक बातमी सगळी माहित आहे. 11 जण निर्दोष सोडले गेले. त्यांनी बाहेर स्टेटमेंट दिलं की हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आजही मोकाट फिरून राहिले. 6-6 वर्षाच्या पोरीवर अत्याचार केल्या जाते या देशात. तुम्ही काय रावणाले जाळून राहिले? आजही या देशात 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारे रावणापेक्षाही खराब अवलात फिरून राहिले. त्या रावणाले जाळता तुम्ही? मग मला सांग बेटा, त्या रावणाला जर जाळत असतील तर हे रावणापेक्षा खराब अवलाद जे फिरून राहिले येईले कोणती शिक्षा व्हायला पाहिजे यांना सुद्धा. माईक मध्ये बोल. झाडायला पाहिजे. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. पुस्तक घे बेटा, सुमित्रा, आणि बसून जाय.